स्टार्टिंग पासनच मला वाटत होतं की शाळा संस्कारांनी भरलेली आहे आणि त्या पद्धतीने शाळेचं काम चालू झालं एकदम 100% म्हणता येईल. तर मला जेव्हा विचारण्यात आलं होतं फर्स्ट टाइम की फीडबॅक मध्ये तुम्ही काय लिहाल, तर मी लिहिलं होतं फर्स्ट टाइम की मला सेवा संस्था जे पाहिजे आहे त्याच्यावर तुम्ही वर्क करा आणि तेच मला पाहिजे आहे. शिक्षण मला म्हणजे होमवर्क वाली फिलिंग किंवा जाण्यायेण्याची फिलिंग, जाण्यायेणं शाळेमध्ये येताना तयारी हे ते अजून एक्झाम ह्या सगळ्या गोष्टी माझ्या म्हणजे आमच्या थिंकिंगच्या बाहेरच्या आम्हाला त्या नको वाटतात, ह्यासाठी नको वाटतात. जेव्हा ते सेवल संस्कार डेव्हलप होतात तर ह्या सगळ्या गोष्टी ऍटोमॅटिक डेव्हलप होतात, मग होमवर्कची गरज नसते आणि काय म्हणते त्याला एक्झामची पण गरज नसते, कारण जसे जसे त्यांचे संस्कार डेव्हलप होतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ऍटोमॅटिक डेव्हलपच होतात, त्याच्यामुळे तो विषयच नाही. आता पोर्टफोलिओमध्ये हे शिकली की तुम्ही लोक नुसत्या काय म्हणते एक मिनिट नुसत्या एक चाळीवरच म्हणजे तुमच्या जवळ जो आम्ही बाळ पाठवतो त्याच्यावरच बघ नाही करत, तुम्ही पूर्ण पॅरेंट्सला सुद्धा गाईड करता किंवा त्यांची पण त्यांना पण डेव्हलप करता, ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे. म्हणजे नुसतं तुमच्याकडे बाळ जाऊनच तोच नाही डेव्हलप करत, तोच नाही समोर जात, त्याच्याबरोबर पॅरेंट्स पण कुठेतरी समोर जाते, त्यांना त्यांच्या मिस्टेक्स कळतात की आपल्याला मुलाला कसं वाढवलं पाहिजे, मुलाला कसं शिकवलं पाहिजे, कसं गाईड केलं पाहिजे. म्हणजे जी गोष्ट कधी कधी आपण घरी सुद्धा शिकू शकत नाही ती आपल्या मुलाकडून आपण शिकतोय, ह्याच्यापेक्षा म्हणजे ही खूप छान गोष्ट आहे असं सांगायला हरकत नाही. ठीक आहे. माय नेम इज डॉक्टर कुंभर अँड माझी मुलगी इथे आहे, तर शी इज लाईक कम्फर्टेबल इन दिस एन्व्हायरमेंट. पहिले ती कम्फर्टेबल बाहेर नव्हती आणि तिचं डेव्हलपमेंट छान होत आहे आणि आजची मीटिंग जी आहे ती खूप चांगली झाली की आम्हाला समजलं की ती काय शिकत आहे आणि त्यावेळी आम्ही तिला घरी पण विचारू शकतो, तिचं डेव्हलपमेंट बघू शकतो. आणि खरंच हे अगदी बाकीच्या स्कूलमध्ये नाही तर आम्हाला काही समजत नाही की काय तिचं लर्निंग सुरू आहे आणि एकदम जे बुक्स आहेत ते इतके बारीक ऑब्झर्वेशन मी दिले आहे की मला असं वाटते आमच्यापेक्षा जास्त आमच्या मुलीबद्दल स्कूल टीचरला माहीत असेल. तर इट इज व्हेरी ब्युटिफुल. पोर्टफोलियो बहुत जरूरी है, बच्चों की प्रोग्रेस पता चलती है. दिन भर टाइम नहीं दे सकते लेकिन अभी आगे से टाइम लेने का मैं ट्राई करूंगी. थैंक यू. It was really an awesome experience and I really appreciate all of your hard work and teachers are really taking a lot of efforts, I can understand. Thank you. Thank you. आज पोदा स्कूल में जो हेडमिस्ट्रेस ने बातें बताई, इंफॉर्मेटिव बातें बताई कि किड्स का किस तरीके से संगोपन या फिर किस तरीके से उसका एजुकेशन करना चाहिए, ये जो बातें हैं ये लिटरली प्रैक्टिकल इंफॉर्मेटिव
जो एक्सलेंटली होना चाहिए उस तरीके से मैडम ने बताई है, इस तरीके से हम प्रैक्टिकली भी उसको इम्प्लीमेंट कर सकते हैं, और इस तरीके से अगर जिस तरीके से बताया है उसी तरीके से अगर प्रॉपर किया तो अपने किड्स के फ्यूचर के लिए और उसके डेवलपमेंट के लिए, एजुकेशनल हो, सोशल हो और प्लेफुलनेस हो, इसके लिए काफ़ी अच्छे तरीके से वो फायदे से हो सकता है। बस इतना ही मैं आपको कहना चाहता हूँ।